आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आहेत. मेधाताई, विद्या बाळ यांचं निधन झालं, त्यांना श्रद्धांजली. आत्ताच मी विद्याताईंना भेटून आले हॉस्पिटलमध्ये, पण इतक्या लवकर त्या आम्हाला सर्वांना सोडून जातील असं वाटलं नव्हतं. विद्याताईंचं पूर्ण आयुष्य हे स्त्रीवादी विचारांनी आणि त्याला संबंधित साहित्यिक सामाजिक कृती कार्यक्रमांनी भरलेलं होतं. त्यांचा जीवन संघर्ष एक बाजूला चालू असतानाच त्यांनी स्वतःच्या दमावर किती मोठं साहित्याचं भांडार उभं केलं ते आम्ही जाणतो. नारी समता मंचाची स्थापना असो की मिळून साऱ्या जणी, आणि त्याही पूर्वी किर्लोस्कर समूहाचं स्त्री मासिक याचं संपादन असो, त्यांनी भरभरून स्त्रीवादी विचारसरणीचं एक प्रकारचं प्रबोधन केलं आणि त्या अगदी गावागावात तळागाळात पोहोचणाऱ्या अशा कार्यकर्त्या साहित्यिक होत्या. अपार सामाजिक बांधिलकी असलेल्या, स्पष्ट समाजवादी विचारधारा असलेल्या आणि नारीवादी विचारांचा अंमल करण्यासाठीच आमच्यासारख्या नर्मदा आंदोलन असो की कुठलंही ग्रामीण शहरी आंदोलन असो त्याच्याशी जोडलेल्या विद्याताई बाळांची आठवण ही अशी स्त्रीवादी साहित्यिक कार्यकर्त्या म्हणूनच आम्हाला सतत प्रेरणा देत राहील. त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली. नर्मदा बचाव आंदोलनातर्फे आणि जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे सुद्धा. मेधाताई धन्यवाद आमच्याशी बोललात आणि विद्याताईंविषयीची आठवणही सांगितलीत.